आमना गावना टोनिंग मध्ये सांगितलं की चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करी द्या. सामान शिफ्ट करायला ऍक्च्युअली जास्त तरी वेळ झाला आम्हाला, आणि तिकडे जर नंबर लागला त्याच्यामुळे आम्हाला पटकन सामान टाकलं. आम्ही चालता चालता केळी खातो, आम्हाला भूक लागली बिचारा. कालचं हे चर्च होतं ना, याच्या मागूनच रस्ता होता जो आम्हाला माहिती नव्हता. ज्यावेळेस स्टार्टिंगला मी फिरून गेलो आणि फिरून आलो, आता ज्यावेळेस जातोय तर त्यावेळेस म्हणजे येताना त्या पॉईंटवरून आम्हाला लक्षात आलं की हा रस्ता आपल्या. तर फायनली आपण बोट राईड करता आलेलो आणि प्रचंड प्रचंड गर्दी, जबरदस्त सगळ्या लाईन्समध्ये सगळे उभे आहेत. कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यांचे आता वॅकेशन चालू झाले आहेत, त्याच्यामुळे गर्दी आहे. चला आपण लवकरच जवळच पोचलो आहोत. नाही होती होती काल होती तर त्याच्या होती. अरे इथून गेलेलो आम्ही, आपण ज्यावेळेस मंदिराच्या लाईनला लागलो ना तर त्याच वेळेस होती लाईन. ॲक्च्युली रांगेचा विचार करून तर अगोदर पॉसिबिलिटीज नव्हती, म्हणजे विचारच नव्हता केला की बोटची राईड होईल, म्हणजे आपण त्या पॉईंटला जाऊ शकतो. बट येस, बाय लकीली मिळाला चान्स आणि फायनली आता जातोय. ॲक्च्युली आम्हाला फोन आला यांचा सगळ्यांचा की पटकन या आणि म्हणजे बोटमध्ये जायचं आहे. सो आम्हाला असं वाटलं की हे लोक फोन करतात कारण की यांना बोटमध्ये एंट्री मिळायची. आत गेले होते, आत गेलेले ते. पण इकडे आल्यानंतर कळलं की हे गेटच्या आत आले होते आणि गेटच्या आत आल्यानंतर एवढी सगळी करतील आणि एवढ्या रांग आहे. अजून एवढ्या रांग नाही, अजून सात ते सात रांग आहेत. बाहेर याच्यापेक्षा कमी होती, आम्हाला ती जास्त वाटत होती. बाहेर याच्यापेक्षा दुप्पटची लाईन आहे, याच्यापेक्षा दुप्पटची लाईन आहे, मागेसुद्धा लाईन आहे. सो बऱ्याच 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 गोष्टी आहेत. मराठी बांधव भेटले नागपूरचे आणि ते आपल्याला इन्फॉर्मेशन देत आहे उठ्याने मैसूर करता. कारण की आम्ही प्लॅनिंग करतोय, जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण उठ्याने मैसूर करता आपण प्लॅन करू शकतो. तुम्हाला प्रायर बुकिंग करावी लागते, तिथे जे टॉय ट्रेन आहे ते सगळं प्रायर बुकिंग करावं लागतं. एंट्री चालू झाली आहे. लाटा खूप जास्त, त्याच्यामुळे बोट पूर्ण अशी जंप होते, जंप होते बोट होते. आपल्या बेटावर खूप सुंदर आहे आणि खूप स्वच्छ बेट आहे, अमेझिंग आहे. विवेकानंद रॉक मेमोरियल हे भारताच्या दक्षिणेकडील टोकावरील कन्याकुमारीच्या पूर्वेस सुमारे 500 मीटर पूर्वेकडील किनाऱ्यावर आहे. लक्षद्वीप समुद्राच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या दोन जोडलेल्या खडकांपैकी एकावर ते वसलेले आहे. त्यामध्ये श्रीपाद मंडपम आणि विवेकानंद मंडपम या दोन महत्त्वाच्या वस्तूंचा समावेश आहे. हे विस्मयकारक स्मारक थोर आध्यात्मिक नेते
आणि भारताचे हिंदू भिक्षू स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ तयार करण्यात आले आहे. स्थानिक लोकांच्या दंतकथेनुसार हा खडक देवी कुमारी या देवतेच्या आशीर्वादाने पावन झालेला खडक आहे. त्या खडकाचे विवेकानंद यांचे स्मारक हे भारतातील विविध स्थापत्य शैलीचे एक अनोखे दर्शन घडवणारे आहे. वर्षभर इकडे हजारो पर्यटक येत असतात आणि या खडकापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला बोटीने जावं लागतं. आत फोटोग्राफी तर अलाउड नाही आहे, पण आतून ज्या वेळेस बाहेर येतात तर तुम्हाला व्ह्यूज असा काही मिळतो. एक कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडे, जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं, ते कन्स्ट्रक्शन आता कम्प्लीट होण्यात आहे. खूप भारी गार हवा लागते एकदम, आणि वरतून थोडासा हलका हलका पाऊस आला ना, तर ते जाम भारी वाटतं हवा आणि पाऊस. आणि बघ, प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्या खानदेशात भेटत असत, तर तरी आपण कन्याकुमारी आल्यानंतर सुद्धा कन्याकुमारीला आपल्या खानदेशचे मंडळी भेटले आहेत आणि खूप आनंद झालेला आहे. कारण की खानदेश म्हणजे असं एक गोष्ट आहे की आपण नावाने आणि आवाजाने प्रत्येक ठिकाणी आपली ओळख निर्माण होत असते. इकडे आल्यानंतर यांच्या आवाजाने मला ते कळलं की आपले जळगाव किंवा धुळ्याचे असतील. आणि फायनली सगळ्यांना भेटून खूप खूप छान मजा आली. थँक्यू थँक्यू गाईज, एन्जॉय करा. आणि काहीतरी सांगत हो तुम्ही आमना गावना टोनिंग मध्ये सांगे राहतात की चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करी द्या. म्हणजे कन्याकुमारीला इकडे येऊन आईराणी बोलणं म्हणजे स्वर्गात सुख बोलतात ना, तसं झालं. चला थँक्यू, चला एन्जॉय करा, एन्जॉय एन्जॉय. इकडे जर बुक स्टॉल आहे, सो जशी आपली ओळख झाली होती, आपण ज्यावेळेस येत होतो त्यावेळेस आपली ओळख झाली होती अभिजित मुहुर्ले बरोबर. आणि अभिजित मुहुर्ले त्यांचे सिस्टर जे आहेत नेहा, तर या दोघांनाही खूप चांगली इन्फॉर्मेशन माहिती, तर आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ की या पॉईंटबद्दलची जी इन्फॉर्मेशन काय आहे, किती इम्पॉर्टंट आहे आणि काय काय गोष्टी इकडे घडलेल्या आहेत, हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊ. नक्कीच नक्कीच, मला खूप चांगला आनंद होत आहे की तुमच्यासोबत हे डिटेल शेअर करण्यासाठी. जसं की तुम्हाला माहितीच आहे, आता तुम्ही व्हिजिट केलं की एक स्वामी विवेकानंद मेमोरियल आहे, रॉक मेमोरियल आहे, करेक्ट. तर इथे 1890s जेव्हा स्वामीजी पूर्ण देशाचं भ्रमण करत होते, भारत देशाचं भ्रमण करत होते, जे काही प्रॉब्लेम्स होता, जे काही त्यांना सोल्युशन काढायचं होतं त्या प्रॉब्लेम्सवर, तेव्हा ते इथे पूर्ण देशाचं भ्रमण करून 12 किलोमीटर पोहून आले होते या रॉक मेमोरियलवर. ओके, पोहून आले आणि त्यांनी इथे 3 दिवस ध्यान साधना केली, जेणेकरून देशात जे काही प्रॉब्लेम चालू आहे त्याच्याबद्दल सोल्युशन देण्याकरिता. ठीक आहे, त्यानंतर जेव्हा इथून ते निघाले, त्यांना कळलं की काय करायचंय काय नाही, तर त्यांनी हिंदू परिषद जी होती, महासभा झाली होती, ठीक आहे, अमेरिकेत शिकागोमध्ये, तेव्हा त्यांनी तिथे एक भाषण दिलं ज्याच्यामुळे इंडिया एक स्ट्रॉंग पार्टी म्हणून, एक स्ट्रॉंग नेशन म्हणून रिप्रेझेंट केला, एक हिंदुइझमला रिप्रेझेंट केला. बेसिकली जेव्हा स्वामीजी भारत भ्रमण करत होते तेव्हा ओव्हरऑल इंडियामध्ये ब्रिटिशर्स होते, क्रिश्चियनिटीचा खूप जास्त स्प्रेड झाला होता, तर ते थांबवायला म्हणून स्वामीजींनी बघितलं की लिटरली ब्रिटिश लोक आपल्याला एक जे डॉग्स असतात त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये आपल्याला कम्पेअर करायचे. हिंदूज म्हणायचे की वी आर लाईक डॉग्स ओनली पण वी आर नॉट इंडियन्स, असे तेव्हा एक ही ट्रेंड सुरू होती. तर ते सगळं करता करता मग शेवटी भारत कन्याकुमारीला स्वामीजी आलेत आणि 25, 26, 27 डिसेंबरला उद्याला पूर्ण त्यांना 130 वर्ष पूर्ण होतात. अच्छा, ठीक आहे, ध्यान करून इथे आले. मला एक गोष्ट ऍड करावी लागेल याच्यात, सॉरी टू इंटरप्ट नेहा, मला एक गोष्ट ऍड करावी वाटेल. वी ऑल आर व्हेरी लकी, कारण की आज म्हणजे आज नाही, उद्या 130 वर्ष पूर्ण होत आहेत. विवेकानंदजी इकडे आले होते, याला 130 वर्ष उद्या कम्प्लीट होत आहे. सो रँडमली आम्हाला ही काही माहिती नव्हतं, पण ज्यावेळेस आम्ही डिरेक्टली दर्शन घेतलं तिकडे खाली लिहिलेलं होतं, त्याच्यावरून आम्हाला एक आयडिया आली की आज किंवा उद्या या 3 दिवसामध्ये 25, 26, 27 तर 25, 26 आणि 27 जी हे जे 3 दिवस आहे इकडे, या 3 दिवस विवेकानंदजी होते आणि त्याला 130 वर्ष पूर्ण होत आहेत. बरोबर, त्यानंतर पुढे जी मग स्वामीजींनी ध्यान केलं, बट हे रॉक मेमोरियल बेसिकली एकनाथजी रानडे जे की RSS चे फुल टाइम वर्कर होते
त्यांनी हे क्रिएट केलं. आणि त्याच्यानंतर एक ऑर्गनायझेशन जे की विवेकानंद केंद्र आहे, जर तुम्ही इथनं जाल 2 किलोमीटर्सला विवेकानंद केंद्र आहे. तर आता ओवरऑल इंडियामध्ये विवेकानंद केंद्र एक खूप चांगल्या गोष्टीसाठी टुवर्ड्स हिंदुइझम ऑर टुवर्ड्स अवर कल्चर ती काम करत आहे. तर हे रॉक मेमोरियल त्याच्यासाठी स्थापित केलं आहे एकनाथजी राणेंनी, की तो जो कल्चर आहे आपला इंडियाचा तो मेंटेन असावा आणि जे काही आपले लाईक जे काही आपले ट्रॅडिशन्स आहे ते सगळं फॉलो असावं म्हणून ते. आणि तेव्हा असं होतं की तेव्हा एवढं मोठं शिलास्मारक बनवणं इज व्हेरी डिफिकल्ट टास्क. तर एकनाथजी राणेंनी पूर्ण इंडियामध्ये त्यांनी फक्त म्हटलं की जर इंडियाचा एक एक माणूस पण एक एक रुपया देईल तर ही गोष्ट शक्य होणं इज व्हेरी पॉसिबल. तर या स्मारकाला बनवायला लिटरली 1 रुपीज सगळ्या इंडियनचं कंट्रीब्युशन आहे. सो दॅट इज द व्हेरी प्राऊड थिंग फॉर अस. 30 लाख पीपलनी त्याच्यासाठी कंट्रीब्युट केलं. आणि तेच नाही तर राणाडीजींनी असा म्हणजे मिशन ठेवला की जे राष्ट्रीय स्वयंसंघाचे सेवक होते तिथे फक्त पुरुष काम करायचे पूर्वी, पण त्यांना असं वाटलं की सगळ्या बहिणी आणि भावांनी एकत्र येऊन काम करावं म्हणून त्यांनी विवेकानंद केंद्राची स्थापना केली. क्या बात है. सर, विवेकानंद केंद्रामध्ये आता पण फुल टाइम वर्कर्स आहे म्हणजे आपल्या एजचे. आय एम ऑल्सो वन ऑफ द पार्ट ऑफ विवेकानंद केंद्र. सोशल वर्क केलं त्यांच्यासाठी 4 वर्ष म्हणून मला ही पूर्ण इन्फॉर्मेशन माहिती आहे. जे की तुम्हाला इथे दिसत आहे कॅम्प्स, राईट राईट, सगळे शिबिर बरोबर जर तुम्ही अटेंड कराल so that will be very much like you will live a different life. Achha. Sir, ha ekda tari te karava life madhe at least 15 disa jar tumhi camp attend kela tar te tumchyasathi khup changlo hoil like te kutis tumhi experience nahi karu shakal. Achha. So I request you to visit Vivekananda. definitely yes definitely. Ani tumhala aikun aashcharya hoil ki ha rock memorial pahile fakt ek dagad hota. Okay. Yachyavar construction karnyasathi जे त्यांनी मेहनत घेतली ते वर्कर्सनी. आजही तुम्ही बघू शकता इकडे जे पोर्ट आहे तिरुनवेली त्याचं रिनोव्हेशन चालू आहे, तर तिथे किती मेहनत घ्यावी लागत आहे. आता तरी आपल्याकडे मॉडर्न टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत, पण त्या काळी 1890s जेव्हा राणाडीजींनी याची स्थापना केली तेव्हा एवढी सगळी टेक्नॉलॉजी नव्हती. तर एक एक गोष्ट आणण्यासाठी इथे खूप मेहनत केली त्यांनी. आज त्यामुळे आपण त्यांच्यामुळे एवढं मोठं रॉक मेमोरियल बघू शकत आहे. येस सो ॲक्च्युली थँक्यू सो मच नेहा अँड थँक्यू सो मच मित्र अभिजित. सो ॲक्च्युली ही सगळी इन्फॉर्मेशन ऐकल्यानंतर मला स्वतःला खूप प्राऊड फील होतं आहे आणि खूप चांगलं वाटतं आहे की माझ्या प्रत्येक ट्रिपमध्ये आणि प्रत्येक वेळेस मला असे कोणते तरी पर्सन मिळतात ज्यांना इन डिटेल आणि इन डेप्थ इन्फॉर्मेशन माहिती असते आणि यांच्यामुळे आज आपल्याला इन्फॉर्मेशन कळाली. पार्वती शिवजी को शादी करने के लिए एक पैरों पर खड़ा के धबासा किया था, इसी अवतार में इसको शादी नहीं हो गया, कन्नी रूप में खड़ा रहा, इसलिए जगह का नाम कन्या कुमार. अच्छा. एक अवतार के दौरान बाणासुरा बोल के असुरा है, असुरा का वध करने के लिए पार्वती कन्नी रूप से अवतार लिया, इसी अवतार में इसको शादी नहीं हो गया. क्या अपना शादी होगा तो इसका अवतार खत्म नहीं होता, बाणासुरा का वध नहीं कर सकता, इसलिए नारद मुनि बोला है शिवजी कैलाश का आने के समय में दिन होने से पहले पहुँचने से शादी करता था बोलते. फिर भी शिवजी कैलाश से निकला, नारद मुनि मुर्गी के रूप से 3 बार कोकरों को बोल के आवाज़ दिया था. शिवजी ने सोचा दिन हो गया बोल के आया नहीं, इसी अवतार में ये अम्मा कन्नी रूप में कड़ा के 10 दिन व्रताली की बाणासुरा का वध करता है. ये सब मिलने के लिए 1892 में वेगन से तैर कर आके ऊपर ये फुटप्रिंट में दर्शन करके ऊपर शिला पर बैठ के 3 दिन मेडिटेशन किया, बाद में सिक्का का निकल गया. उनका सेंटिनरी सेलिब्रेशन में पूरा मंडप बनाया था. 1964 में कंस्ट्रक्शन शुरू करके 1970 में खोला. उसी टाइम वीवी गिरी प्रेसिडेंट ऑफ इंडिया स्वामी विश्वेशनंद रामकृष्ण मिशन मंच का प्रेसिडेंट चीफ गेस्ट है. ऊपर जाने से स्वामी जी का बड़ा स्टैचू है, नीचे एक ध्यान मंडप. ओके, थैंक यू सर. हाँ सर, ॲक्च्युली कन्याकुमारी देवींचं मंदिर होतं इकडे, तिकडे आम्ही व्हिजिट केलं. तर तिकडचे कर्मचारी होते, त्यांनी खूप छान इन्फॉर्मेशन दिली आपल्याला. हे ते मंदिर आहे, हा मागचा परिसर आहे मंदिराच्या. आम्ही आज ज्या मंदिराला व्हिजिट करणार आहोत ते मंदिर नेहमी कॉन्ट्रॉवर्सीमध्ये राहिलं आहे. आणि
टिकटच्या नावे जाम डिफिकल्ट आहे. दिल्ले यांना टाइट 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 लेडीजला सुद्धा लंबी कंपल्सरी. सात दरवाजे, सो टोटल सात दरवाजे या मंदिरात.